ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला। सोशल मीडियावरती पेपर व्हायरल झाल्यानं परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले। कॉपी मुक्त परीक्षा अभियानाच्या गप्पा करणाऱ्या बोर्डासमोर पेपर फुटी थांबवण्याचं मोठं आव्हान या निमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झालेलं आहे। पेपर फुटला, बोर्डाचं गणित चुकलं, गणिताच्या पेपरमध्ये बोर्डच नापास। पेपर फुटीनंतरही बोर्ड काही ऐकेना, पेपरला कसे फुटले पाय? बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच सोशल मीडियावरती व्हायरल झाला, त्यामुळे बोर्डाच्या कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचे धिंडवडेच निघाले। सिंदखेड राजा तालुक्यामध्ये 10:30 सोशल मीडियावरती गणिताचा पेपर व्हायरल झाला। हे पाहून विद्यार्थी आणि पालकांना धक्का बसला। गणिताचा पेपर पुन्हा घेण्याची मागणी पालकांनी केली आहे। असेच जर पेपर फुटत राहतील आणि असेच जर असे चोऱ्या होत असतील पेपरामध्ये, तर आमच्या मुलाचं भवितव्य काय ठरणार आहे? हा गणिताचा पेपर जो फुटला, हा पुन्हा याचा पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, हे आमची आग्रहाची मागणी आहे। सोशल मीडियावरती व्हायरल झालेला गणिताचा पेपर सर्वांनी पाहिला, मात्र पेपर फुटला असं म्हणू शकत नसल्याचं बोर्डाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे। पेपर 11:30 व्हायरल झाल्याचा दावा अध्यक्षांनी केला। आजचा जो गणिताचा पेपर 12वीचा, त्या पेजचा फोटो दिसतो तो, त्यामुळं हा पेपर फुटला असं म्हणता येणार नाही। प्रत्यक्ष हा किती वाजता व्हायरल झाला हा एक मुद्दा आहे। आपण यावर्षी सकाळच्या 17:30 आणि दुपारच्या 7:30 कुठल्याही विद्यार्थ्याला आत न सोडण्याची सांगितलेलं आहे, त्यामुळं हा किती वाजता झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि एकंदर बाकीचं विचारलं किंवा आपण वाहिनीवर बघितलं तर बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना हा फारसा मिळालेला नाही, त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं, कुठल्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच पेपर फुटीचा गंभीर प्रकार घडल्यानं लोकप्रतिनिधींनी त्याची गंभीर दखल घेतली। हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। आज ही बुलढाण्याची चौथी घटना आहे। सागर साहेब, तुम्ही मला म्हणताय सन्माननीय सदस्य, आपण निर्णय घेतला त्यावेळेला या सरकारने त्यावेळी सांगितलं की बाबा 10 मिनिटं पहिलं पेपर द्यायचा नाही, कारण पेपर बाहेर जातो म्हणून। भरारी पथक काढले, सगळं केलं, मोबाईल अलाउड नाहीये। मग अध्यक्ष महोदय, अर्धा तास आधी, जेव्हा की 10 मिनिटं आधी पेपरच द्यायचा नाहीये, हे निर्णय घेतला गेला सरकारच्या वतीने, नवीन सरकारच्या वतीने, मग अर्धा तास आधी हा पेपर बाहेर गेला कसा? जे काही त्या बाबतीत जे कारवाई करण्याची आवश्यकता आहे, मग ते सेंटर प्रमुख असतील, त्या जिल्ह्याचा कोणी ज्याच्यावर जबाबदारी परीक्षा कंडक्ट करण्याची त्या अधिकारी असतील, म्हणून संबंधित शिक्षण मंत्र्यांच्या समवेत चर्चा करून आजच संध्याकाळपर्यंत या बाबतीमध्ये कारवाई काय करण्यात आली आणि भविष्यात या गोष्टी कशा टाळता येतील या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे, असं अध्यक्ष महोदय आपण त्याचं निवेदन करू। राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉपी मुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडालाय। अनेक ठिकाणी कॉपी बहाद्दरांना कॉप्या पुरवल्या जात आहेत। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय। त्यातच पेपर फुटी रोखण्यात बोर्डाला अपयश आलंय, त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे अन्यायच सुरू आहे। त्यामुळे सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत। तर यावत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी, तर आजच्या News 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News 18 लोकमत।